उजी सेनेच्या आमरण उपोषणाचा दुसरा दिवस। श्रीरामपूर तालुक्यातील पळेगाव येथील बाळासाहेब आबूजी राहूत व त्याचा कुटुंब शोभा शलुमन लोंढे यांच्या घरावर दगडफेक करतात, जातीवाचक शिवीगाळ करतात, रात्री हातात धारदार शस्त्र घेऊन फिरतात, त्यामुळे लोंढे यांच्या जीवाशी धोका निर्माण झाला आहे। त्याच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला वेळोवेळी अर्ज देऊनही त्याच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्याने भारतीय लहुजी सेनेच्या वतीने महात्मा गांधी पुतळ्यासमोर उपोषण सुरुवात करण्यात आले आहे। यावेळी लोंढे यांनी सविस्तर माहिती दिली। आणि नंतर दोन्ही पार्ट्यांनी मिळून तिला नेऊन घातलं वांबरीला, आणि नंतर मला त्रास देण्याचा सुरुवात केली, आणि माझी कुठलीच दखल यांनी घेतली, आणि दखल न घेऊन वरून मला सांगते तूही दोन हा अजिबात यायचं नाही, तो काही संबंध नाही इथे येण्याचा, आणि तू काही बोलायचं नाही, काही म्हणायचं गप राहायचं, आणि हे लोक माझ्यावर अन्याय करतात आणि मला रात्रीचे दगडफेक करतात, मारहाण करतात, हत्यारे घेऊन घराच्या भोवती फिरतात आणि मला दमदाटी करतात, केस मिटून घे अशी धमकी देतात। सदर उपोषणास राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल, राष्ट्रीय सचिव हनीफभाई पठाण, जिल्हा प्रमुख रझाकभाई शेख, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रईस शेख, बाळासाहेब त्रिभुवन, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे मोकळ संतोष, शोभा लोंढे, सारेबाई, सिकंदरभाई आदी मान्यवर उपस्थित होते। उपोषण सुरुवात करून दुसरा दिवस आहे तरी सुद्धा कोणत्याही प्रकारचे प्रशासनाचे लक्ष नाही, झोपलेल्या प्रशासनाला कधी जाग येईल असा प्रश्न नागरिकांना लागला आहे। आणि दुःखाची गोष्ट आहे, एक मागासवर्गीय बाई एक घरामध्ये, त्याचा माणूस नाही, फक्त एक मुलगा आहे, तरी मताबंद आहे, फक्त घरामध्ये दोनच जण आहे, गावाचे काय पुढारी आणि गावाचे काय जास्त मतदान असल्यामुळं जाणून बुजून तिथे पुढारी यांचा अन्याय करते बाईवर, रात्रीचा येऊन ते माणूस दारू वगैरे पिऊन ह्यांना शेवा गाळा करता, त्या माणसावर छेडछाड करता, तरी सुद्धा गावाचे मोठमोठे पुढारी गप बसू नये। मला वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बिहार होऊन राहिलं आहे, आपण बाहेरचं बघून आपल्याला वाईट वाटतो टीव्हीमध्ये बघून, पण श्रीरामपूरमध्ये अशा भागाची घटना होत असेल तर आमचे श्रीरामपूरमध्ये संघटना भारतीय लहुजी सेना आम्ही गप बसणार नाही, आणि लवकर तर लवकर पोलीस लोकांनी जो पोलिसांनी याच्यामध्ये हात घालून जो पैसे खाल्ले आणि पुढारीचे जो नावाखाली गप बसता अशा पोलिसांवर तत्काल कारवाई व्हायला पाहिजे, याच्यासाठी आमचं कंटिन्यू उपोषण चालू राहणार। या उपोषणात महिला भरपावसात न्याय मागण्यासाठी वसले आहे। यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। शोभा लोंढे या महिलेच्या सुनेवरती तिच्या शेजारच्यांनी तिच्यावर अत्याचार केला, आणि या महिलेला शेजारचे लोक रात्रंदिवस दगडफेक करतात, तिच्या दारावर हत्यारे घेऊन त्या महिलेच्या मागे लागतात, तिला जीव मारण्याचा प्रयत्न करतात, एवढं सगळं असताना ही महिला प्रत्येक गुन्हा घालणार काही पुढे जातील ब्रेक द्या म्हणते, पण पोलीस लोक त्या तिकडून हाकून देतात, या बाईच्या सुनाला देखील त्या पोलिसांनी हाकून दिलेलं आहे, कंप्लेंट घेतली नाही, म्हणून असे जे पोलीस लोक आहेत त्या गुन्हा घडूनही केस घेत नाही अशा पुढे सस्पेंड केलं पाहिजे, आणि या महिलेला न्याय मिळावा याकरता भारतीय लोकसेवा वतीने आम्ही आमर उपोषण सुरू केलेलं आहे, उपोषणात न्याय मिळाला नाही तर आमची भारतीय लोकसेवा वतीने आम्ही आमचं आंदोलन कंटिन्यू चालू ठेवू, या महिलांना न्याय मिळावा हीच आमची विनंती।